क्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभदिनी ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे। एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आजच्या या दिनी एक प्रश्न आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारूया। या रविवारच्या दिवशी मी चर्चमध्ये पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी का येतो? आजचा हा सुट्टीचा दिवस वेळ काढून या पवित्र मिसा बलिदानामध्ये मी का सहभागी होतो? अगदी सिरियसली या प्रश्नावरती आपण स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःच करूया। काय उत्तर आहे माझं या प्रश्नाला? रविवार पाळण्याची एक ख्रिस्ती परंपरा आहे म्हणून मी पवित्र मिसासाठी येतो का? रविवारी मिसाला येण्याची मला सवय लागलेली आहे म्हणून मी मिसासाठी येतो का? रविवार पवित्र पाळ ही ख्रिस्त सभेची एक आज्ञा आहे, त्या आज्ञेचं माझ्याकडून पालन व्हावं म्हणून मी पवित्र मिसा बलिदानात सहभागी होतो का? एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून रविवारच्या दिवशी मिसाला येणं ख्रिस्ती श्रद्धावंतांची एक फॉर्मॅलिटी आहे, तो एक औपचारिकपणा पूर्ण व्हावा म्हणून मी रविवारी मिसाला येतो का? माझ्या कुटुंबाकडून माझ्यावरती सक्ती आणि जबरदस्ती केली जाते म्हणून मी मिसेसाठी येतो का? माझे मित्र मैत्रिणी मिसाला जातात, मिसानंतर आम्हाला एकमेकांना भेटायला मिळतं, एकमेकांशी बोलायला मिळतं म्हणून मी मिसासाठी जातो का? माझी आध्यात्मिक भूक आणि तहान तृप्त व्हावी, प्रभू येशू ख्रिस्ताचा मला अगदी जवळून अनुभव घेता यावा म्हणून मी पवित्र मिसा बलिदानात सहभागी होतो का? मिसाला आल्यावरती खूप बरं वाटतं, माझा दिवस चांगला जातो, दिवस चांगला भरतो म्हणून मी मिसाला येतो का? बंधू भगिनींनो, शिपवर नोकरी करणारे एका पुरुषाला मी सांगितलं, आपण जेव्हा जेव्हा सुट्टीवरती येता तेव्हा तेव्हा मी पाहतो दररोज न चुकता तुम्ही पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होतात, तुम्हाला इथं दररोज पवित्र मिसा बलिदानात सहभागी झालेलं पाहून खूप बरं वाटतं। त्यावर भाष्य करताना ती व्यक्ती म्हणाली, फादर 9 महिने मी शिपवर असतो, तेव्हा इच्छा असून देखील पवित्र मिसा बलिदानामध्ये मला सहभागी होता येत नाही। त्या 9 महिन्यामध्ये पवित्र कमिनियन ख्रिस्ताचं शरीर मिळत नाही। मी शिपवरती असताना माझ्या मोबाईलमध्ये जो रेकॉर्ड केलेला मिसा आहे तो मी दररोज ऐकतो, त्या दिवसाची वाचनं मी न चुकता वाचतो, परंतु मला 9 महिने ख्रिस्त शरीरापासून त्या होली कम्युनियनपासून वंचित राहावं लागतं याचं दुःख जाणवतं। माझी ही 9 महिन्यातील आध्यात्मिक उणीव ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी मी सुट्टीवरती आल्यावर दररोज पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो। प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, मी रविवारच्या दिवशी इथं का येतो? या क्षणी या पवित्र मिसा बलिदानामध्ये मी का सहभागी झालेलो आहे हे उत्तर माझ्या स्वतःसाठी शोधणं हे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी अत्यावश्यक आहे। बंधू भगिनींनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीचा जिवंत अनुभव घेण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताची ही वेदीवरील उपस्थिती विश्वासानं आणि श्रद्धेनं साजरी करण्यासाठी पवित्र कम्युनियनमध्ये उपस्थित असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अगदी जवळून अनुभव घेण्यासाठी,
त्या ख्रिस्त शरीराशी संपूर्णतः एक जीव आणि एकरूप होण्यासाठी, त्या प्रभूला पाहण्यासाठी, त्या प्रभूबरोबर बोलण्यासाठी, त्या प्रभूच्या सहवासात आणि संपर्कामध्ये राहण्यासाठी आपण रविवारच्या दिवशी पवित्र मंदिरामध्ये येत असतो. वी कम हियर होल हार्टेडली टू सेलिब्रेट द रियल प्रेझेन्स ऑफ जीझस इन द होली युक्रिस्ट. प्रभु येशूची उपस्थिती पवित्र मिसा बलिदानामध्ये विश्वासानं साजरी करण्यासाठी रविवारच्या दिवशी आपण पवित्र मंदिरामध्ये एकत्र जमत असतो. बंधून आणि भगिनीनो, अनुवादच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये मोशे समस्त इस्रायल जनतेला परमेश्वरानं 40 वर्ष त्यांची रानामध्ये कशी काळजी घेतली, परमेश्वर त्यांच्या सोबत होता, परमेश्वर त्यांच्यामध्ये उपस्थित होता, संकटात अरिष्ट प्रसंगी त्यांचे कसे संरक्षण केले, अरण्यामध्ये त्यांना तहान आणि भूक त्यांची शमविण्यासाठी किती महत्कृत्ये केली, दास्यगृहातून त्या गुलामगिरीमधून त्यांना कसे मुक्त केले याची जाणीव मोशेच्या पहिल्या वाचनामध्ये इस्रायल लोकांना करून देत आहे. त्या 40 वर्षाच्या अरण्यामधील त्या प्रवासामध्ये तो परमेश्वर इस्रायलच्या लोकांबरोबर उपस्थित होता, त्यांच्या सोबत होता, त्यांना ईश्वरी अनुभव देत होता. ज्या देव पित्याने अरण्यामध्ये लोक भोकेले असताना त्यांना मान्ना खावयास दिला, त्या स्वर्गीय पित्याने त्या इस्रायल लोकांच्या तारणासाठी, त्यांच्या मुक्तीसाठी आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवला. जीवनाची भाकर बनून प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती अवतरला. आणि म्हणून आजच्या योहान लिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. ही भाकर माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. होय माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, पैसा धनदौलत आपल्या अही गरजा तृप्त करण्यासाठी आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ताचं शरीर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आणि विपुलतेचं जीवन जगण्यासाठी आपली गरज आहे, आपल्याला हवा आहे. वल्लांडणाच्या भोजन प्रसंगी आपल्या जीवनाचे आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्या भाकरीप्रमाणे तुमच्यासाठी माझं शरीर मोडलं जाणार आहे आणि या द्राक्षरसाप्रमाणे माझ्या शरीरातील रक्तानं तुमची पापं धुतली जाणार आहेत याचं प्रकटीकरण प्रतिकात्मकरित्या प्रभू येशू ख्रिस्तानं वल्लांडणाच्या भोजन प्रसंगी आपल्या प्रेषितांना केलं. हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करावं अशी माझी आशा आहे, माझी अपेक्षा आहे, माझी आज्ञा आहे, असं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या वल्लांडण भोजन प्रसंगी व्यक्त केलं. तेच वल्लांडणाचं भोजन प्रभूच्या स्मरणार्थ साजरे करण्यासाठी रविवारच्या दिवशी आपण पवित्र मंदिरामध्ये एकत्र जमत असतो. बंधून आणि भगिनीनो, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला हा पवित्र मिसा बली साजरा केला जातो त्या त्या ठिकाणी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्या भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं त्या भाकरीचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये होत असतं. त्या भाकरीमध्ये तो उपस्थित असलेला प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये राहतो. याचाच अर्थ प्रिय बंधून आणि भगिनीनो, या पवित्र मिसा बलिदानामध्ये उपस्थित असलेल्या श्रद्धेनं विश्वासानं ख्रिस्त शरीराचं सेवन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती असते.
पवित्र मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या प्रत्येकामध्ये या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त हा उपस्थित आहे. आणि म्हणूनच पौलनं करिंथीकरास पाठवलेल्याच्या दुसऱ्या वाचनामध्ये पौल ख्रिस्ती श्रद्धावंतास पर्यायाने आपण सर्वांना म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आपल्याला संबोधितो. आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर आहोत. आपण इथं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकामध्ये उपस्थित आहे. या जमावामध्ये या क्षणी उपस्थित असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची मला पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना जाणीव होते का? या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना पवित्र कम्युनियनमध्ये उपस्थित असलेल्या त्या प्रभू येशूच्या अस्तित्वाची त्याच्या उपस्थितीची मला जाणीव होते का? या पवित्र कम्युनियनमध्ये उपस्थित असलेला प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्त शरीर जेव्हा धर्मगुरू बोलतात आणि आपल्या तळहातावरती हे ख्रिस्त शरीर पवित्र कम्युनियन ठेवत असताना त्या तळहातावरील ते पवित्र कम्युनियन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श करून ते ख्रिस्त शरीर माझ्या जिभेवर ठेवताना पवित्र कम्युनियनमध्ये उपस्थित असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जाणीव मला होते का? जे ख्रिस्त शरीर मी स्वीकारलेलं असतं तोच ख्रिस्त माझ्या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे, माझ्या हृदयी वसलेला आहे, माझ्या अंतर्मनी बसलेला आहे, याचा मला माझ्या अंतर्मनी अनुभव येतो का? विश्वासाने माझ्या हृदयामध्ये असलेला ख्रिस्त मला पाहता येतो का? बंधूंनी भगिनींनो, प्रभू येशूच्या उपस्थितीचा अनुभव या पवित्र भाकरीद्वारे आपणास आला आणि आपण तो प्रामाणिकपणे आणि विश्वासानं घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्यात उपस्थित असलेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थितीची आणि अस्तित्वाची जाणीव माझ्या जीवनाद्वारे माझ्या जगण्याद्वारे माझ्या अवतीभोवती असलेल्या माझ्या सहवासात संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला तो ख्रिस्ताचा अनुभव देता येतो का? मी प्रत्येक रविवारी प्रभू भोजनामध्ये सहभागी होत असेल आणि मला प्रभूची उपस्थिती पवित्र मिसा बलिदानामध्ये जाणवत नसेल आणि मी ती जाणून घेण्यासाठी माझ्या परीनं प्रामाणिकपणे श्रद्धेनं आणि विश्वासानं प्रयत्न करत नसेल तर रविवारचं माझं या ठिकाणी येणं हे व्यर्थ आहे, अर्थहीन आहे, निरर्थक आहे. आमेन.